दिल्लीत नुकत्याच झालेल्या ज्युनियर आशिया ट्रॅक चषक सायकलिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकावणाऱ्या भंडारा जिल्ह्यातल्या मयुरी लुटे हिचं तिच्या गावात जंगी स्वागत करण्यात आलं. मयुरीनं या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सुवर्णपदकांची कमाई केली होती. त्यापैकी सायकलिंगच्या 500 मीटर स्पर्धेत एक आणि 200 मीटर स्पर्धेत दुसरं सुवर्णपदक पटकावलं होतं. 11व्या वर्षी मयुरीनं रनिंग शिकण्यासाठी तुमसर इथं 6 महिने अथक परिश्रम केले होते. तिची योग्यता पाहून एका प्रशिक्षकाने तिची सायकलिंगसाठी निवड केली. त्यानंतर तिनं दिल्ली इथं साई संस्थेकडून प्रशिक्षण घेतलं. मयुरीच्या जिद्द आणि मेहनतीमुळे तिला हे यश मिळाल्याचं गावकरी सांगतात. माझ्या कुटुंबियांच्या आणि गुरुंच्या आशीर्वादामुळेच मला हे यश मिळालं आहे आणि आगामी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकणं हे माझं ध्येय आहे, ही भावना मयुरी हिनं व्यक्त केली आहे.